योगी आदित्यनाथ पॅटर्न राबवून नवी मुंबई पोलिसांनी तसेच सिडकोने कुख्यात गुंड विकी देशमुख यांच्या घराभोवती असणारे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे खून बलात्कार खंडणी अपहरण यासारख्या गंभीर गुन्हे करून विकी देशमुख यांचे पनवेल उरण आणि नवी मुंबई परिसरामध्ये दहशत माजवली होती त्याची वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई करून त्याला आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या तसेच त्याने ज्यांना ज्यांना धमकी देऊन खंडणीची मागणी केली अशांनी पोलीस तक्रार करण्याचे पोलिसांनी आवाहन केले होते जेणेकरून त्याच्या सुटकेचे सर्व मार्ग बंद व्हावे अशातच नवी मुंबई पोलीस आणि सिडकोने संयुक्त कारवाई करून विकी देशमुख याच्या गव्हाण येथील राहत्या घराभोवती असणारी अनधिकृत संरक्षण भिंत बुलडोजरच्या सहाय्याने गुरुवारी सकाळी पाडली आहे त्यामुळे उत्तर प्रदेशप्रमाणे आता नवी मुंबईमध्ये सुद्धा गुन्हेगारांविरोधात बुलडोझर कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे